नहीं आका, कीर्तन से मुने आपला गाँव में। हाँ का केरू जो मैं मन का मैं तेने बिन हवा का तो बाबूलाल ताते है ना, बाबूलाल ताते ले ना तो ही ना बिन तो ते तेने में तानी कीर्तन ठेल छे आज संध्या काले छे। अरे वो किरण महाराज जनार छे तो मने हाँ रवि किरण महाराज मांगाड़ेल छे तेस नी। हाँ हाँ का ते दोंडाईचा वाला हो मैं, दोंडाईचा वाला महाराज का। चालले जाणं पडी बरं, चालशात ना हो। हा मग जाऊत ना हो बिन का पण बरं, मग जाऊत ना। हा असं काय दोंडी फिरी गई तुम्ही कुठं जायला त्या तुम्हाला काय नाही बरं, ते मशीन ना आवाज मग काय समजलं नाही होणार माले काय काहीतरी चालू होतं मग तुम्हाला अन्नानं दिसले विचार पण तुम्हाला अन्नानं ते काय बरोबर सांगा नाही माले असंच होई म्हणे काहीतरी म्हणे काय तुम्ही कान पाडास म्हणे लगेच म्हणे म्हणून मग जाऊ दे बिन म्हणतो माणूस काय सांगा नाही त्यामुळे मग मी काय विचार बी नाही आणि सहज काय काय करते मग। हा ते चांगलं बिन उलट भारी शे म्हणे महाराज, मी एक एक दोन सहा ना यूट्यूबवरच दाखवतो महाराज ना किंवा म्हणजे हा सारतस बी आणि म्हणजे भारी सांगतस। अहो मग अक्का म्हणजे तुझी भारी करतस काय कीर्तन वगैरे आणि त्या नुसतं कीर्तनच नाही करतस बरं का अक्का, भागवत कथा बी करतस। मन मायातले ना तर तसलेच तसली करी होती भागवत कथा, भागवत कथा किंवा माझ्या कीर्तने वगैरे अशा करतच राहतस त्या। हां का भागवत कथा बी करतस चांगलंच ना माय, मग मग भागवत कथा बी करतस ना मोठा पंडाला राहतेस ना बी गणदुनियास। म्हणजे फेमस येतस त्या यूट्यूबवर तर जास्तच फेमस येतस, जोणी तो आहे ना असे एकदा कीर्तन तर लागणं तर मग तामानं नावच नाही। भारी येते 12 महिना कीर्तन चालतेस ना, जसं इंदोरीकर महाराज मराठी मा तसे आपला खानदेश मा रवी किरण महाराज म्हणजे धूमराज मग कीर्तन मा बरोबर आषाढी एकेवाडी सण बरोबर परमार्थ कसे करा ना हे बरं सांगतस त्या। अहो बे ना ते कीर्तन दाखाले त्यांनाच पुरता जातच लोके, परमार्थ विरमार्थ काय नाही फक्त हसडायला भेटत बा आणि चांगलं कीर्तन करत म्हणूनच लोक येतच बी अशी गमत झाली चाहते। अशा लोके काहीतरी ज्ञान भेटे बा आणि मग जासूत असं हिशोबतीन जातात बी नाही आणि जर तसं नुसतं अध्यात्म अध्यात्म सांगत बसतील नाही महाराज लोके मग यांना कीर्तन बी कोण ऐकाव नाही अशी जाईल मग दल्ला पल्ला सापडतील आपल्यासारखा, त्यामुळे मग याचे थोडी अशी मजा असे करणं पडस कीर्तन मग थोडा मीठ मसाला टाकणंच पडस नाही तर मग काही नाही बिन दुनियाने थांबस बरं मग। ते तशी आहेस बी ना ते काय करतस मग, नाही तर मग लोके बोरू जाते नवा का मग आणि मला सांगा कोण कोणी करा यांना कितला टाईमपर्यंत बॉ ध्यान दे नाही की 10 मिनटं 15 मिनटं का ना वर थोडे लोके असली ध्यान दास बिन ह्या कशी असे हसडत खेळाडत राहत नाही त्या बरोबर मजाक मस्करी मा बरोबर तशी ध्यान मावे बसस मग दखतात नाही आता कितला जण म्हणजे कितला जवळपास सगळ्याच जणी दारू बिरू गणगत जणी सोड दिली म्हणत आणि गळामा माळा घालली त्यात माहिती आहे का त्या महाराज ना त्याच नाही ना असं बोलणं असं टोकदार असे बरोबर माणूस विचारच करायला लागतास मग तसेच पाहिजे ना हवं मग तवाच लोक ध्यान बी देतीन नाही का। चला बीन मग म्हणा बी काम बाकी आहे संध्याकाळ माल बोलावच्यात बरं एकट्यानं का निघी जायच्यात कोणत्या रोज एकट्याने निघी गो तो माया अक्का दर टाईमले तर तेच बोलतच आम्ही तुम्ही मग तुम्ही थोडी ना आम्ही कधी घेऊत का काय अक्का तुम्ही बी तशी नाही बा एक बोल आणि पद्धत राहते मग तुम्ही बी लगेच म्हणवलेलीस तसे नाही एक सांग सांगेल ना मी असं मग चला चाल बीन ते म्हणतात नाही काय चाय चाय दिन काय माई अशी गंमत होईल अगो मग चल पळायला राहू दे जो मी चाललो बरं कीर्तन ऐकाले एवढं मग चालू बी कीर्तन मय अतिशय 8 वाजे ना अरे मन का रे गरमा बट राहू का थोडा बाहेर येसो थोडा दोन लोकेस बटसो का ती बायाच नाही खरंच नाही तर टोकटोकच राहत चालला जाओ मग मी काय टोके नाही ना मी फक्त विचारायन म्हणते एवढं लवकर कीर्तन कसं काय चालू येईल असं मग जाणार माय तुम्हाला कोण रोके ना दगाव माय ताई आवाज द्या बरं दगाव बरं अक्कांच्या कथा राही घ्यात तवय तर मागे तर आवाज दिला बीन तवय बोलण्यात ना अक्कां ते म्हणूनच म्हणे 2 मिनटं मग मग परत परत आवाज द्यायला चांगला वाटत का बरं येतीन येतीन नाहीतर कसे अगो परत आवाज द्यावाय घ्या आणि अक्कांचं संध्याचं फिरी घ्या मग काय बोली पडते नाही ना अंदाज नाही बरं मग इथल्या काय काय पडते सो माय ताई तुम्ही अक्कांत असले मग काय करते तुम्ही अक्कांत
काय ते बिनस्त बाणा चोळतेस काय बी काय माहिती. हा मग तुम्ही द्या ना माझा आवाज, मग मला सांगे ना ते बाणा चोळतेस मध्ये. मग द्या मग तुम्ही आवाज द्या मग. काय आळी किंवा शोभा कोणते आवाज द्यावा लायरणी. हा तुमले जो माया अक्का तुमने वाट केल्यानंतर आम्ही कवडेच नाही. मग चला ना माय थोडे कीर्तन चालू आहे घेता का आवाज बी राहणा आणि आपण आटे शेतीस. हा बीन बट आवराग येतं म्हणा आलं. हा ते निघाले जाऊ तेव्हा मग गुड्डीना फोन ही लागला. म्हणतं पहिले फोन सांगितले होते की कीर्तन ऐकायला जायरो ना अशी, नाही तर मग परत कीर्तन मजा मग फोन करी कितीही म्हणता येईल अको थोडे आवाज बी आणि काही नाही त्यापेक्षा मग तिथे दोन शब्द सांगितले आत्मा तेवढंच. हा म्हणून उशीर होई घ्या. हा जाऊ द्या माझ्या जेवय ना तेवय ना. चला बरं आते मग निघा बरं लवकर. हा चला माय चला मग चला. शोभा ते रेणाल काय बोलाव नाही माय आपण ना. हा आणाव माझ्या का नाही आज पडी आम्हाले. काय कजूत काय कजूत चालले म्हणतात इकडे बायांकडं. हा नाही हो माय शोभा ते. हा मला बोलाव भेणी तुम्ही. हा अहो माई याद पडी घ्या ते काय करतेस दादा बरं घ्यावी लागणार ना. हा आता चालू झाली केतन. हा काय म्हटलं काय कजूबत चाललं तिकडे बँकडे. कीर्तनकाराचा स्वर जाईल गायनाचार्यांचा स्वर जाईल पण महिला माताचा स्वर जात नाही एवढा फक्का स्वर मायांचा असतो बरं. आपली सगळी माय मरेल वरती आपल्या रडता येत नाही. आपलं माय मरेल वरती का सुधो रणनार असत माय मरेल वरती आपलं रण रडू नको पण दुखू नको या तिकडे आपला रणामध्ये ठिकाणा नाही नाही तर महिला माता रडते महाराज दुसऱ्या माय मरेल मन माय बटाकाव रडावस बोलले ते नाही रडत आणि पण बहुजे ना काटाकाडा शिवाय राहत नाही मनमाय. एक म्हातारी मेलेली म्हातारीच्या प्रेतच्या आजूबाजूला पोरी बसलेल्या मग पोरगी रडत होती मनी जिता व माय मनी जिता का जंगल ना पाकरू वतना मनी माय मनी जिताले कोणी जेव खाऊ घाले नाही ना मनी माय. तर बहुजे ऐकी राहिल एक म्हणी ना लेणं नाही देणं नाही ऐन टाइमली उन्ही नाही आड आड भुकी राहिली म्हणे जीवनले रडताय तिजडी जीवनले रडता उन्हा नाही ते सहीनच करणं जे तरुण बहिणींना प्रत्येक कीर्तना सांगतो रन्न शिकल्या बहिणी वन जीवायला रडताय ते नाही इथलं वजन राहत ना खायला ताट सर काय देऊ जिरपटींची दोयास करीन आंघोळ करी हो बाथरूम आहे निघ जिरपटींची दोन दोयास करीन आणि जी बहिणीले रडता उन्हाने तीन दिन भर चार ती राहून कब्बस धोय राहो तरी आपण म्हातारे म्हातारे बाया सांगते माय होतील दोन शब्द बी रडता उन्हाने वो बहीण मनीषीन रन्न शिकल्या सगळ्या भाऊ जाय सेंटर आणि त्यातला आणि आगाव होती ती म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे काटा बरोबर काढसो म्हणे मी पुढे येऊन बसले म्हातारीच्या प्रेतच्या जवळ मग रडते मनी जिता व माय मनी जिता आले निघण चांगलं चांगलं करी काऊ घालू ना मनी माय आणि आगे तोंड चाडग्या पण आकार आले गणजी बटी ना मनी माय बटीन खाती कसाल किडा पाडत बसली माय तू अर्ग बोला मग महिला ना पहिला नंबर रास भयान काम शेते एकतर एक तर बेकार मतार मरण रण बी हुशार बाईले देणं पडत ते काम वेड्या गबडाचे काम नाही ते रण हुशार बाईले धोका देणं पडत एक मतारा मरण इथलं बेकार होत तरुण पोरेस मग एक ती डिसेंबर करे हो त्या पोरे वावरे वावरे फिरे त्याच ना मागे फिरे लांगी मा पाय सटकी जाय मेरवर ते नुकता जाय मालवी घेऊ द्या रे अर तू मरी जाशी रे त्या तरुण येत्या कथा विनिंग जाते ना आत पाय मोडलीशी ना तू आणि ते 31 डिसेंबर तरुण पोरेस ना करणार मतार मरण बा आणि मग त्याने मतारी रडे मनाराम व माय मनाराम का पंढरपूर फिराले यात ना मनादनी मला ते ऐकीच नाही चटका जेवाल करे व माय मनाराम काडंदी मा भजन करी रायनात ना मनाराम म्हणतो काकवाव गाव मन गाव मग कीर्तन ऐकाले नाही पंढरपूर भजनले जाय का तू लबाड्या काय आलटो की राहिले बर मतार डोलीवर ठेवायची उचलान टाइमले मतारी सांगत व माय मनाराम ना तोंड मात मरशी ना पाला तरी राला ना मनादनी बटा मानकेस माय आवाज देना तुला राम ना तोंड मा कोंबडी ना पिष्टा खुर्ची देना मनी का पनी का पनी का पनी का पनी यानी आयुष्य भर मारम ने कोंबड्या खा जातील तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशी आते मरण टाइमले जवळ तुळशी घालायला पाहिजे तो तुळशी घाली नाही ना ते तुळशी ना पाला तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खुर्ची देणं तरी फरक पडावं नाही थोडीशी जाऊ जाऊ.